आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. खनिज वाहतुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं गुड्स ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम राज्य खाण विभागाच्या एकात्मिक खाण आणि खनिज व्यवस्थापन प्रणालीसह एकत्रित केलं आहे. लोहखनिज सारख्या उच्च मूल्यांच्या वस्तूंच्या वाहतुकीतील अनियमितता रोखण्याला यामुळे मदत होणार असून बल्लारशाह मालाच्या शेडमधून दररोज 10,000 टन लोहखनिजाची वाहतूक होते. गोंडगोवारी समाजाच्या निवेदनांवर अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती अमरावती विभागात आजपासून 20 जुलैपर्यंतच्या 3 दिवसीय दौऱ्याच्या कालावधीदरम्यान अमरावतीच्या शासकीय विश्रामगृह इथं समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींची लेखी निवेदनं 10 ते 5 या वेळेत स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वी आणि 10वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांकरिता विभागीय मंडळ कार्यालयाकडून 11 जुलैपासून 8 ते 8:00 वाजेपर्यंत ही सुविधा परीक्षा कालावधीदरम्यान उपलब्ध राहणार आहे. हेल्पलाईनसाठी विभागीय सहसचिव रवींद्र काटोलकर 9975864297 आणि विभागीय सहाय्यक सचिव वीणा देशमुख 8830458109 यांना संपर्क साधता येईल. वाहनाच्या विंडस्क्रीनवर जाणून बुजून फास्टॅग न लावणाऱ्या वापरकर्त्यांना परावृत्त करण्यासाठी NHAIनं आता अशा वापरकर्त्यांकडून टोल लेनमधून दुप्पट शुल्क वसूल करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. जाणून बुजून फास्टॅग न लावल्यामुळं टोल प्लाझावर अनावश्यक विलंब होतो, त्यामुळं अन्य वापरकर्त्यांची गैरसोय होते. जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून राबविण्यात येत असून यात वर्धा जिल्ह्यातील 6वी आणि 8ष्टी तालुक्यातील 96 गावांची निवड करून विविध कामे करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची निवड करून कामाला सुरुवात झाली आहे. जलवाहिनीच्या दोन्ही काठांवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या 20 जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणास बसण्यास इशारा दिला असून त्या चालना जिल्ह्यातल्या आंतरवाली इथं वार्ताहरांशी बोलत होते. येत्या 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार असून या रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून होईल. नागपूर मनपा परिवहन विभागाद्वारे संचालित आपली बसमध्ये कार्यरत वाहकांना बस चालकांप्रमाणे नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली. नागपूर मनपातील आयुक्त सभाकक्षात आपली बस संदर्भात आमदार प्रवीण दटके यांनी आढावा घेतला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.